जय महाराष्ट्र। आज वार्ड क्रमांक 34 महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक चिटणीस मिस्टर जामी शेख यांच्या इथे रिक्वेस्ट होता की इथे मेडिकल कॅम्प आयोजित केला पाहिजे। 10 वर्षापासून इथे मेडिकल कॅम्प घेतले नाही आहे। इथे असलम शेख पालकमंत्री असताना मुंबईमध्ये आणि मालवणीमध्ये त्यांनी काही इथे लक्ष दिलं नाही आहे। अशा सर्व प्रश्नांमुळे आम्ही इथे लोकल रहिवासींची रिक्वेस्ट होती की इथे कॅम्प घेतला पाहिजे। मेडिकल कोरोनानंतर एवढ्या महामारीनंतर ज्या काही लोकांना इथे मेडिकली हेल्प पाहिजे असेल, व्हीलचेअर वगैरे काही पण काठी मशीन्स वगैरे हे सर्व इथे आपण देण्यात येत आहे आणि सर्वांना इथे देऊन आता वाटप पण झालेलं आहे। पुढचं काय असेल ते कार्यक्रम आम्ही असंच मालवणीमध्ये घेत राहू आणि मनसे इथे कार्यरत आहे आणि कार्यरत राहील। धन्यवाद। जय महाराष्ट्र। सबसे पहले तो मैं माननीय श्री राज साहब ठाकरे का वो शुक्रगुजार हूँ और बाला नंदगांवकर साहब का, जिन्होंने हमारे मलाड विधानसभा के अंदर आकाश पाटिल जी को दिया हम लोगों के लिए, और आकाश पाटिल जी की मदद से आज मन से मलाड में दिख रही है और काम भी हो रहा अच्छा खासा और घर घर पहुंच रहे हैं हम लोग आकाश पाटिल जी के सौजन्य से। तो मैं इनका बहुत शुक्रगुजार हूँ कि ये लोगों की हेल्प कर रहे हैं और घर घर मन से हो रही है इनके आने से। धन्यवाद। देखिए हम लोग सोशल वर्कर हैं, अभी हम मनसे में अगर है तो भी सोशल वर्क काम करते रहेंगे ना, उसके लिए तो कोई स्पेशल एजेंडा या कोई ऐसा कुछ होना नहीं चाहिए, तो इसलिए करते रहेंगे काम जो भी हमें दिया जाएगा राज साहब के आदेश से। मैं देख रहा हूँ तकरीबन करीब 15-20 से ज़्यादा मेरे ख्याल हो चुके कैंप, 22 कैंप हो चुके हैं जहाँ से अभी 6 महीने के अंदर, और भी करते रहेंगे। ये पूरा साल हमारा कैप्चर है और हमें हर 2 महीने तक की बुकिंग अभी ऑलरेडी है। एवरी संडे हमें क्या करना चाहिए वगैरह वगैरह, ठीक है। सिर्फ मालवनी भी है, कहीं और भी करेंगे क्या है? पूरे मलाड में है, कल गोरेगांव में ईस्ट में है, वहाँ पे जो विभाग अध्यक्ष भगत सिंह रोड पर है वहाँ पे जो विभाग अध्यक्ष हैं हमारे वीरेंद्र जाधव वो अरेंज कर रहे हैं और हमारा वहाँ पे सहकार है। धन्यवाद। जैसे आपने कहा व्हील चेयर है, ठीक है, अगर उनको कुछ कुछ चाहिए, मदद चाहिए तो यहाँ पे शेख साहब वार्ड हर वार्ड में कोई ना कोई है, आपसे चाहिए तो कैसे के संपर्क कर क्या करें? जहाँ भी हमारे कैंप से वहाँ पे नोट किया जाता है जिनको व्हील चेयर चाहिए, उनके डॉक्यूमेंट्स नंबर, उनके डॉक्यूमेंट्स अगर नहीं है तो हमारे ऑफिस में वो पहुँचाए मालवनी में, जो भी हमारे ऑफिस नहीं है तो लिबर्टी गार्डन में आइए, वहाँ पे मित्तल कॉलेज के पास में मनसे का ऑफिस है जहाँ पे हम बैठते हैं, वहाँ वो अपने डॉक्यूमेंट जमा करेंगे, उनको हमने ऑफिस में बुला के भी दे सकते हैं। कोई तहकीकात करते हो कि वाकई उनको जरूरत है या फिर किस तरह से? पैन कार्ड, आधार कार्ड, मेडिकल सर्टिफिकेट्स, इनकम प्रूफ सर्टिफिकेट देखा जाता है, अगर वो काबिल भी है, अगर वो मेडिकल सर्टिफिकेट नहीं है उसके पास और वो शख्स को ज़रूरत है तो हम उसको ऐसे भी दे सकते हैं। थैंक यू वेरी मच। अपन बोला महाराष्ट्र नवनिर्माण सेना वार्ड क्रमांक 34 इथे हा आरोग्य शिबिराचा कॅम्प चालू आहे। मी महाराष्ट्र सचिव शोभना राऊत, मी ह्या एरियात 42 वर्ष झाले अंगणवाडी चालवते आणि इकडे उत्तम प्रकारे लोकांना प्रतिसाद इकडे मिळतो आहे। तसेच इकडच्या लोकांची अशी म्हणजे हे होतं की आपल्याला इकडनं स्टिक, व्हीलचेअर आणि डोळ्याचं चेकअप, कानाचं मशीन हे सगळं ह्यांना हवं होतं आणि ही सुविधा आमच्या वाहतूक सेनेचे जामी शेख यांच्यामार्फत इकडे ही पुरवण्यात येते आणि ही सेवा माननीय आकाश पाटील यांच्या सहकार्याने होते। त्यांचं सहकार्य नसेल तर आजपर्यंत 22 कॅम्प झाले नसते आणि ह्या 22 कॅम्पच्या पाठीमागे माननीय आकाश पाटील यांचा भरपूर पाठिंबा आहे आणि त्यांच्या सहकार्याने हे सर्व कॅम्प होत आहेत। उद्या गोरेगाव विभागात पण अशाच प्रकारचा आरोग्य शिबिर आहे आणि हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आकाश पाटील यांचे अतोनात प्रयत्न असतात। ते सकाळपासूनच त्या आरोग्य शिबिरात लक्ष घालतात आणि त्या आरोग्य शिबिर संपेपर्यंत डॉक्टरांचं संपूर्ण जेवणापासूनची सोय ते स्वतः बघतात, जातीने लक्ष घालून बघतात। तसंच महिला वर्ग आणि इकडचे पदाधिकारी यांनाही ते जातीने लक्ष देऊन त्यांच्याकडे लक्ष देतात। असा नेता आणि अशा प्रकारचे सहकार्य करणारे आपल्याला कुठेच मिळणार नाहीत आणि त्यामुळे मी आकाश पाटील यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मुद्दा गर्म चल रहा है हमारे मालवनी की बात कर रहा हूँ मैं, तो हाल ही में ओपनिंग हुआ है, बीजेपी कुछ और कह रही है, कांग्रेस कुछ और कह रही है, आपका क्या कहना है मंच का? राज साहब हम लोगों को जैसा आदेश देंगे वैसा हम लोग ये मुद्दा उठा लेंगे। अगर राज साहब का आदेश निकला कि ये मुद्दा उठाने का है तो ही हम इसमें ध्यान देंगे, नहीं तो हम लोग निगलेट रहेंगे। नमस्कार, मी सुप्रिया विजय पवार, प्रभाग क्रमांक 46, मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 34 या कार्यक्रमाचे आयोजक आहेत माननीय आकाश पाटील, आणि हा कार्यक्रम ठेवला आहे वाहतूक सेनेचे जामी शेख यांनी। हा कार्यक्रम म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष या विभागामध्ये आरोग्य प्राथमिक लोकांना सुविधा मिळालेल्या नाही आहेत म्हणून आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। कोरोनाची महामारी आहे आणि साध्या साध्या टेस्टिंगसुद्धा लोक करू शकत नाही आहेत, त्याच्यासाठी हे शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी सकाळपासून या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। तसंच मी सांगेन, या शिबिरामध्ये व्हीलचेअरचं वाटप आहे, वॉकरचं वाटप आहे, श्रवण यंत्राचं वाटप आहे, तसंच स्वस्त दरात चष्मा आहे आणि फ्री चेकिंग आहे डोळ्याचं, तसंच डायबिटीस चेकिंग आहे, असे सर्व प्रकारचं चेकिंग्स आहेत। आणि विभागातील लोक म्हणजे जवळजवळ तरुण मुलं ही मुलीही मला वाटतं त्यांना चष्म्याचे नंबर आले असतील बहुतेक, बऱ्याच मुलींनीही इकडे आपली नावं दिलेली आहेत की आमचं चेकिंग या साहेबांना सांगितलं की करायचं आहे म्हणून। आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, आरोग्य शिबिर आमचं चालू आहे। आणि मी तर सांगेन 6 महिन्यात जवळजवळ हे 22वं का 23वं आमचं आरोग्य शिबिर आहे। आज इकडे मालवणीमध्ये आहे, उद्या तर म्हणजे मी एक वैशिष्ट्य सांगेन आकाश पाटील साहेबांचं की नुसतं मालाडपुरतं मर्यादित न राहता साहेबांनी गोरेगावचं मागणी आली, गोरेगावचे उपशाखा प्रमुख आहेत भगतसिंग नगरचे, की त्यांनी वाटतं साहेबांचा त्यांच्याकडे नंबर नव्हता, त्यांनी वाटतं फेसबुकवर कॉन्टॅक्ट करून ते ऑफिसमध्ये आले साहेबांकडे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या विभागामध्ये आरोग्य शिबिर ठेवायचं आहे। तर साहेबांनी लगेच त्यांच्या विभाग अध्यक्षांशी कॉन्टॅक्ट करून ते उद्या आरोग्य शिबिर भगतसिंग नगरला घेण्याचं ठरवलं आहे। आणखीन मी सांगेन की नुसतं हे आरोग्य शिबिरापुरतं मर्यादित न राहता इतरही शैक्षणिक काही मदत असेल, हॉस्पिटलची मदत असेल, आता मागेच साहेबांनी नायर हॉस्पिटलमध्ये काय वैद्यकीय मदत केली, म्हणजे त्या मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी साहेबांचे खूप आभार मानले, त्यांना पत्र दिलं की तुम्ही आम्हाला सहकार्य केलं। आणि अजून पण मी सांगेन की नुसतं हे ही मदत न राहता दारूवाला कंपाऊंड 35 नंबर वॉर्ड आहे आमचा, तिथेही साहेबांनी रेशन दुकानाचं आयोजन केलेलं आहे, स्वस्त दरात रेशन वाटप। हे दुकान फक्त दिवाळीच्या सणासाठी 8-15 दिवसापुरतं मर्यादित होतं, पण तिकडच्या लोकांचं डिमांड आलं की साहेब आम्हाला हे कायमचं द्या, तर साहेबांनी ते कायमचं चालू ठेवलेलं आहे। तसंच किन्नर समाजालाही साहेबांनी इकडेच मालवणीमध्ये कच्चा रोडच्या इथे किन्नर समाजालाही साहेबांनी मदत केलेली आहे, म्हणजे नुसतं म्हणजे त्या किन्नर समाजाने पण त्यांची स्टेटमेंट जेव्हा मीडियाला दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळे पक्ष येतात वोटिंग पुरते येतात, आम्हाला विचारतात मतदानासाठी येतात, पण खरोखरच या साहेबांनी म्हणजे नुसतं इलेक्शन लक्षात न ठेवत सगळ्या समाजात तळागाळापर्यंत पोहोचले आहेत। आणि खरोखरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिकेत आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।